नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागलकर स्टडीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी चर्चा करणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे जे नऊ मुख्य न्यायाधीशांची जे नऊ न्यायाधीशांची नियुक्ती झालेली आहे, सुप्रीम कोर्टच्या नऊ न्यायाधीशांची नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल आपण एक चर्चा करूया. ते नऊ लोक कोण आहेत? त्या नऊपैकी तीन महिला आहे. एक महिला अशी आहे, तिचं नाव आहे न्यायमूर्ती व्ही पी नवरत्ना. ह्या केरळ हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीश आहे. यांची नियुक्ती जी झालेली आहे सध्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीश म्हणून झालेली आहे. जे पॅनल आहे 34 31 33+1 म्हणजे जे 34 लोकांचं पॅनल आहे, ज्यामध्ये एक सीजेआय असतो आणि 33 जे असतात हे न्यायाधीश असतात. तर याच्यामध्ये तीन महिलांची नियुक्ती झालेली आहे, ज्यापैकी ज्या व्ही बी रमन नवरत्न आहे यांचे खूप जास्त चान्सेस आहे 2027 मध्ये ह्या त्या चान्सेस आहे की ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश बनण्याची यांचे खूप जास्त चान्सेस आहे. कारण की यांच्या सिनियरिटीनुसार हे सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या देशाच्या पहिल्या सरन्यायाधीश महिला सरन्यायाधीश बनू शकतात यांची खूप दाट शक्यता आहे. तर आपण एक चर्चा करूया. त्याच्या अगोदर आपण समजून घ्या कॉलेजियम सिस्टम काय असते. तर बेसिकली कॉलेजियम सिस्टम म्हणजे काय असते की जे सरकार म्हणजे जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये जे जज नियुक्त होतात त्या नियुक्ती संदर्भात त्या नेमणुकी संदर्भात एक पॅनल असते. त्या पॅनलमध्ये एक मुख्य न्यायाधीश सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश प्लस 4 जज हे लोक असतात. हे पॅनल सिलेक्ट करतो की हायकोर्टमध्ये या हायकोर्टमधला कोण जज बनेल, यांची नेमणुका कुठे होईल, मुख्य न्यायाधीश कोण बनेल म्हणजे मुख्य न्यायाधीश जे आहे हायकोर्टचा तो कोण बनेल. तर याच्या संदर्भात जो पूर्णचा पूर्ण निर्णय असतो हा कॉलेजियम सिस्टम घेत असतो. तर हे कॉलेजियम सिस्टमचं बेसिकली काम आहे. कॉलेजियम सिस्टमचा उल्लेख हा घटनेस कुठेच आपल्याला मिळत नाही, तरी पण ही परंपरा चालू आहे. सरकारने याच्यावर अंकुश लावण्यासाठी एक NJSC नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन अपॉइंट केलं होतं, पण सुप्रीम कोर्टनं याला रद्द करत निरस्त करत याच्यावर जे कॉलेजियम सिस्टम जे कॉलेजियम प्रणाली आहे तिला कंटिन्यू याच्या माध्यमातून केलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं कॉलेजियम सिस्टम बद्दल आपल्याला थोडीशी माहिती. यानंतर आपण पाहूया जे नऊ न्यायाधीश जे नियुक्त झाले त्या नऊ न्यायाधीशापैकी तीन महिला आहेत. त्या तीन महिला पूर्ण नऊ लोकांचे मी नावं तुम्हाला सांगणार प्लस तीन महिला ज्या आहेत त्यांचे पण नावं सांगणार. त्यापैकी एक महिला आहे विशेषतः व्ही बी नवरत्ना. ह्या व्ही बी नवरत्ना ज्या आहे यांचे 2027 पर्यंत मुख्य सरन्यायाधीश बनण्याची सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश बनण्याचे यांचे चान्सेस आहे ते आपण पाहूया. की एक एक नाव मी तुम्हाला यांच्याबद्दल वाचून सांगतो की हे लोक कोण कोण आहेत. ठीक आहे, तर श्रीनिवास ओक हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे. यांची नियुक्ती झालेली आहे सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून. त्याचबरोबर व्ही बी नागरत्ना यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. व्ही बी नागरत्ना ह्या केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहे. यांची नियुक्ती झालेली आहे सुप्रीम कोर्टचे जे नऊ जज झालेले आहेत त्यांच्यामध्ये. आणि इतिहासात म्हणजे आपल्या देशाच्या इतिहासात फर्स्ट टाइम नऊ जजांची अपॉइंटमेंट झालेली आहे सुप्रीम कोर्टमध्ये कॉलेजियम प्रणालीद्वारे. तर ठीक आहे, व्ही बी नागरत्ना तर न्यायमूर्ती व्ही बी नागरत्ना ह्या 2027 मध्ये पहिला भारताच्या न्यायाधीश बनण्याची यांचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. ह्या बँगलुरूच्या वकील म्हणून आपल्या कारकिर्दीत सुरुवात केली होती. त्या भारताच्या माजी सरन्यायाधीश व्यंकटरमय्या यांच्या भारताचे माजी न्यायाधीश जे होते व्यंकटरमय्या यांच्या ह्या मुलगी आहे यांची. ओके, त्याचबरोबर हिमा कोहली तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत हिमा कोहली. त्याचबरोबर बेला द्विवेदी ह्या गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत सध्या. बेला द्विवेदी ह्या गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. आता यांची 31 ऑगस्ट 2021 सगळ्यांची नियुक्ती 31 ऑगस्ट 2021 सुप्रीम कोर्टमध्ये करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टची आता 33+1 असे टोटल 34 लोकांची आता बॉडी सुप्रीम कोर्टमध्ये आहे. ओके, त्याचबरोबर विक्रम नाथ गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्याचबरोबर जितेंद्र माहेश्वरी सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते हे पण. त्याचबरोबर CTV रविकुमार केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. यांची पण नियुक्ती याच्यात झालेली आहे. त्याचबरोबर MM सुंदरेश हे केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे. यांची पण नियुक्ती झालेली आहे. त्याचबरोबर PS नरसिम्हा वरिष्ठ अधिवक्ता व माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांची पण नियुक्ती याच्यामध्ये झालेली आहे. आणि तीन महिलांची नियुक्ती आपण मी तुम्हाला कळवलेली आहे. ओके, त्याचबरोबर महिलांबद्दल जर इतिहास जाणून घ्यायचं म्हटलं तर इंदिरा बॅनर्जी ज्या होत्या ह्या पहिल्या
न्यायाधीश होत्या ज्या सुप्रीम कोर्टमध्ये एंटर केलं होतं, त्यांनी सुप्रीम कोर्टच्या कॉलेजियम सिस्टमने त्यांना सिलेक्ट केलं होतं. त्याचबरोबर न्यायमूर्ती हिमा कोहली ह्या पण आहे, त्याचबरोबर न्यायमूर्ती बेला एम द्विवेदी ह्या पण आहे, आणि न्यायमूर्ती व्ही बी नागरत्ना ह्या सुद्धा याच्यामध्ये सिलेक्ट झालेल्या आहे. हे सगळी माहिती झाली आपली पूर्ण कॉलेजियम सिस्टमबद्दल. त्याचबरोबर हे पूर्ण माहिती झाली जे इतिहासात पहिल्यांदा, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडलेलं आहे की 9 न्यायाधीश कॉलेजियन सिस्टमनं सिलेक्ट केलेलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.